हॅलो फ्रेंड्स, रिअल फुटेज या यूट्यूब चॅनेलमध्ये मी प्रियंका तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर आज मी घेऊन आलेली आहे कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची याची भाजी कशी बनवायची। ही भाजी बनवण्यासाठी आपण म्हणजे शिमला मिरची प्लस कांदाही यूज करणार आहोत। तर सर्वात आधी त्यासाठी लागणारे साहित्य जे काही आहे ते आपण पाहून घेऊ आणि त्यानंतर मी इन डिटेल प्रोसेस एक्सप्लेन करेन की कशी ही भाजी मी बनवते। सर्वात आधी ही शिमला मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ। इथे चार मीडियम साईजचे शिमला मिरची मी इथे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे, तीन कांदे घेतलेले आहेत, थोडासा ज्याला आपण खडा मसाला म्हणतो ना तो घेतलेला आहे, म्हणजे एक तेजपत्त्याचे पान, दोन लवंग आणि चार इलायची। त्यानंतर थोडीशी हळद घेतलेली आहे, अलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, हा आहे ही आहे धना पावडर, एक चमचा दही, हा आहे गरम मसाला आणि आपल्याला लाल तिखटही लागणार आहे, तर ते मी लाल तिखट घेतलेले आहे। आणि अजून आपण गरजेनुसार तेल यूज करणार आहोत, तर तेलही आपल्याला लागणार आहे। तर सर्वात आधी शिमला मिरची मी कट करते, तुम्ही बघून घ्या मी कशी कट करत आहे। सुरुवातीला वरचे जे साईड आहे ती अशी काढली, त्यानंतर त्याचे असे दोन भाग केले, त्यानंतर त्यातले जे बी आहेत ते बी मी काढून टाकते। आणि सिंपली एका शिमला मिरचीचे असे मी म्हणजे एका साईडचे असे चार भाग करते। सेमच पद्धतीने मी दुसरी कट करते। त्यानंतर आता मी एक कांदा कट करून घेत आहे। कांदाही आपल्याला मोठ्या साईजमध्ये कट करायचा आहे। मी तुम्हाला दाखवते कसा मी कट करणार आहे। सर्वात आधी तर त्याचे कांद्याचे जे वरचे कवर असते ते कवर काढून घेते। आता तुम्ही बघा मी एकाचे असे चार भाग करते आणि सगळे भाग आहेत ना ते असे ओपन करते सेपरेट सेपरेट सेपरेट। अशा प्रकारे ही शिमला मिरची बनवण्यासाठी आपल्याला कांदा आहे म्हणजे एक कांदा हा मोठ्या साईजमध्येच पाहिजे। अजून मी दोन कांदे घेतलेले आहेत, ते आपण शिमला मिरची बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे त्या मसाल्यासाठी यूज करणार आहोत। तर हे असे सेपरेट करून घ्यायचे कांदे पूर्णपणे। तर आपण जो कांदा आणि शिमला मिरची कट केलेली आहे ती मी एका बाउलमध्ये अशी सेपरेट ठेवलेली आहे। आता मी पुन्हा दोन कांदे राहिलेले आणि टोमॅटो एक असं कट करणार आहे आणि ते सेपरेट ठेवायचं। सर्वात आधी टोमॅटो कट करते। आपण जास्त बारीक कट करायची गरज नाही कारण आपण फक्त एकदा तेलामध्ये परतून हा मिक्सरला लावणार आहोत, त्यामुळे मीडियम साईजमध्ये जरी कट केला ना तरी चालतं। टोमॅटो कट झालेला आहे, आता मी कांदा कट करते। आपण कांदा जास्त बारीक कट करायची गरज नाही। सेमच पद्धतीने मी दुसरा कांदा कट करून घेते। इथे आपण दोन कांदे घालत आहोत मसाल्यामध्ये कारण आपली ग्रेव्ही आहे ती थोडीशी थिक व्हावी याच्यासाठी।
कांदे दोन आणि टोमॅटो एक यूज करत आहे मी। असं आपलं कटिंग करून झालेलं आहे। सर्वात आधी गॅस लावून गॅसवरती मी एक कढई ठेवत आहे किंवा पॅन म्हणू शकतो आपण, पॅन ठेवत आहे गरम होण्यासाठी। पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकत आहे। थोडंसं तेल गरम होऊ देऊया। हे तेल पण गरम झालेलं आहे तर सर्वात आधी मी कांदा टाकते। त्यानंतर टोमॅटो टाकते। जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो जेव्हा आपण टाकतो तेव्हाच इथे सेपरेट आलं आणि 1-5 ते 6 पाकळ्या लसणाच्या याच्यामध्येच टाकायचा। आता माझ्याकडे कसं आलं लसूण पेस्ट आहे त्यामुळे मी ही मिक्सरमध्ये जेव्हा आपण हे मिक्स करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये टाकणार आहे। कंटिन्यू असं हलवत राहायचं जेणेकरून कांदा जो आहे तो करपला नाही पाहिजे। आता मी गॅस बंद करते। 1-2 मिनिट मी कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घेतलेला आहे। जास्त आपल्याला असं शिजवल्यासारखं करायचं नाही कारण आपण हा मिक्सरला लावणार आहोत आणि नंतर पुन्हा फोडणीमध्ये यूज करणार आहोत, त्यामुळे थोडासा कच्चा जरी असेल तरी चालून जातं। आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पण जरास गार होण्याची वाट बघते आणि मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। कांदा आणि टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता माझ्याकडे जे आलं लसूण पेस्ट आहे ती मी याच्यामध्येच टाकते। आपण फोडणी टाकताना तेलामध्येही टाकू शकतो पण याच्यामध्ये टाकल्यामुळे काय होते ती कांदा आणि लसूण कांदा आणि टोमॅटोमध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिक्स होते, त्यामुळे मी याच्यातच टाकते। थोडंसं गार होण्याची वाट बघते, गार झाल्यानंतरच आपण बारीक करू। तर इथे आपला मसाला लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम फाईन अशी पेस्ट झालेली आहे मसाल्याची। तर आता आपण ॲक्च्युअल भाजी करायला सुरुवात करू। सर्वात आधी मी गॅस लावून घेते आणि गॅसवरती एक पॅन ठेवून देते। पॅन आपला गरम झाल्यानंतर 1 चमचा तेल टाकणार आहे मी। थोडंसं तेल गरम होण्याची आपण वाट बघून घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची जी आपण कट केली होती ती टाकणार आहोत। कंटिन्युअस हलवत राहायचं जेणेकरून कांदा करपला नाही पाहिजे।
आणि शिमला मिरची आणि कांद्यातला थोडासा कच्चापणा तसाच राहिला पाहिजे, म्हणजे एकदम पण जास्त आपण जसं शिजवतो तशा प्रकारे नाही करायचं आहे, थोडा कच्चापणा याच्यामध्ये राहिला पाहिजे। तर मी ही प्रोसेस 1-2 मिनिट करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम ही मी मीडियम ठेवलेली आहे। कंटिन्यू जसं 2 मिनिट हलवत राहायचं जेणेकरून एकासाठी हे चिटकून ते करपलं नाही पाहिजे। तुम्ही बघू शकता आपल्या शिमला मिरचीचा पण कलर थोडा चेंज झालेला आहे आणि थोडंसं व्हाईट व्हाईट दिसत आहे त्याच्यावरती, इथे इथे बघू शकता असं व्हाईट दिसत आहे आणि कांदा पण असा ब्राउनिश थोडाफार झालेला आहे। तर या स्टेपला मी आता इथे गॅस बंद करते आणि ही बाजूला ठेवून देते। सर्वात आधी मी गॅस लावून घेते, गॅसची फ्लेम ही मी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण जो मगाशी पॅन यूज केला तो सेमच पॅन यूज करत आहे। आता सेम पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकते। तेल थोडं गरम होण्याची आपण वाट बघू। तर तेल गरम झाल्यानंतर जो खडा मसाला होता तो खडा मसाला मी टाकत आहे, जसं की 1 तेजपत्त्याचं पान, त्यानंतर इलायची आणि लवंग आणि तेलामध्ये चांगल्या प्रकारे याचा जो एक चांगला सुगंध असतो तो उतरेपर्यंत तेलामध्ये मी हे परतून घेते। आता तेलामध्ये आपण जो मसाला केलेला आहे तो मसाला मी टाकणार आहे। आणि या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवते। मसाला चांगल्या प्रकारे तेलामध्ये आपण भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आता मी लो केलेली आहे। तर 2 मिनिट मी याच्यावरती एक असं झाकण झाकून देते 2 मिनिटासाठी। तर 2 मिनिट झालेले आहेत। आता मी हे जे आपण ओपन झाकलं होतं ते ओपन करून बघते मसाला कसा जाय। तुम्ही बघू शकता मसाल्याला सगळ्या बाजूने तेल सुटलेलं आहे, त्याचा आता आपला मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे तेलामध्ये। आता मी याच्यामध्ये चवीनुसार सर्वात आधी मीठ टाकणार आहे। त्यानंतर थोडीशी हळद, जिरा पावडर, गरम मसाला मी आत्ताच टाकणार नाही, गरम मसाला मी एकदम नंतर शेवटला टाकणार आहे। मी दाखवतो तुम्हाला कधी टाकलं, चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेते। आता मी या स्टेपला याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे। तर लाल तिखट तुमच्या घरी कसं तिखट खातात त्या प्रमाणात टाकायचे। मी 3 चमचे टाकलेले आहे। तुमच्या घरी जर जास्त तिखट खात असतील तर तुम्ही 1 चमचा वाढवू शकता आणि जर कमी तिखट खात असतील तर तुम्ही 1 चमचा म्हणजे कमीही करू शकता।
तिखट मिक्स केल्यानंतर आता हे एकदा पुन्हा सगळं असं हलवून व्यवस्थित घ्यायचं प्रॉपरली। आणि आता या स्टेपला मी या मसाल्यामध्ये आपण जी शिमला मिरची आणि कांदा बारीक असा कट करून तेलामध्ये थोडासा असा परतून घेतला होता तो टाकणार आहे। हे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं। आता या स्टेपला मी याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे। तर मीठ आपण टाकलेलं आहे ऑलरेडी आणि गरम मसाल्यामध्ये जनरली मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं त्यामुळे मी थोडासा गरम मसाला टाकत आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते। बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण जे एक चमचा दही घेतलं होतं ते दही टाकते आणि दही पूर्णपणे मिक्स करून घेईन। मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं दही आणि गॅसची फ्लेम ही तेव्हा बंदच ठेवायची, अदरवाईज दही असं फुटून ना आपला जो मसाला वगैरे आहे तो खराब होण्याची शक्यता असते। दही चांगल्या प्रकारे आता इथे मिक्स झालेलं आहे। बघू शकता मस्तपैकी दही मिक्स झालेलं आहे। आता मी गॅस पूर्ण लावते आणि गॅसची फ्लेम ही मी मीडियम केलेली आहे। मगाशी जसं मी सांगितलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलं होतं, तर आता तुम्हाला अशीच भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी नाही ॲड केलं तरी चालेल, पण थोडीशी पातळ अशी हवी असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवून आता मी याच्यावरती एक टोपण झाकून देणार आहे। तर टोपण झाकून आपण एक जास्तीत जास्त 3 मिनिट ठेवून देऊ। एक 3 मिनिट झालेले आहेत। आता मी जे आपण पॅनवरती टोपण झाकलं होतं ते ओपन करून बघते। तुम्ही इथे बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे, मसाला प्रॉपर भाजला गेलेला आहे आणि भाजीचा कलरही किती सुंदर झालेला आहे। तर आपली भाजी इथे खाण्यासाठी आता रेडी आहे। तर मी एका बाउलमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे इथे आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर पद्धतीने ती दिसत आहे। तर तुम्हीही तुमच्या घरी अशा प्रकारची भाजी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका की तुम्ही बनवलेली भाजी कशी तयार झालेली आहे ते। आणि हा जर व्हिडिओ किंवा ही भाजी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायलाही विसरू नका। थँक्यू।